कन्नड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कट केलं होतं, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय. शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी तालुक्यातील आमदार राजपूत यांना वीज कनेक्शनच्या संदर्भात विचारणा केली असता बाकी शेतकरी पैसे भरतायत, तुम्ही देखील भरा असा सल्ला दिला होता. वीज कनेक्शन कट केलंय, मी आता आत्महत्या करतो असा प्रश्न राजपूत यांनी विचारलाय. त्यानंतर कन्नडचे माजी आमदार जाधव यांनी शेतकरी मोर्चा काढत महावितरणला नोटीस पाठवली आहे. जाधव यांना अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का हे पाहावं लागेल. भाऊ पिशोरून बोलतो. बोला. हे भाऊ, हे बिलाचं काय करायचं हो नेमकं? बिलाचं जे ना ते बाकीचे लोक भरवले ना, नाही ते 7,000 भरायचे का 5,000 भरायचे का त्याला एक्सटेन्शन भेटणार आहे आता. हाऊ यू नाही चालू आहे म्हणजे आज पिशोरच्या डिप्या काल 4 वाजेपासून बंद आहे. बरोबर आहे का? काय केलं का ते 5,000 लावले? नाही भाऊ, ते 5,000 स्टेटमेंट आजचं आहे, तुम्ही 7,000 सांगितले. हे नेमका प्रकरण काय ते शेतकऱ्याला कळू दे ना का? ज्याची त्याची पोळी जे बाजूराले तुम्ही सगळे ते व्हिडिओ प्रसारित उराले, नेमकं कोण काय सांगत? हे शासन दरबारी निर्णय आहे, तुमचे जी आर तुमच्या हातामध्ये आहे. हा नेमकं काय करायचं? नाही तर मी आताच आत्महत्या करून घेतो. मी सगळी काकडी जळून गेली आता. मी तुमचा तुम्हाला फोन केला ना भाई. राजपत्र अनुसार म्हणजे गॅजेट अनुसार ज्या सुविधा महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिल्या पाहिजेत त्या शेतकऱ्यांना त्यांनी दिलेल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि अशातच आता सक्तीने वीज वसुली करून पुन्हा जास्तीचं नुकसान करण्याचं काम महावितरण करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन राजपत्र मे 20, 2014 सरळ सरळ उल्लंघन महावितरण विभागाने केल्यामुळे महावितरण विभागाला शेतकऱ्यांच्या वतीने एक कायदेशीर वकिलांच्या थ्रू नोटीस आपण महावितरणला आता देत आहोत. महावितरणचे अधिकारी काल मला भेटून गेले, मी त्यांना ही बाब लक्षात आणून दिली की या राजपत्रानुसार जे त्याची कॉपी माझ्याकडे इथं आहे गॅजेटनुसार गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्य वीज नियामक महामंडळ किंवा मंडळ ज्याला आपण म्हणतो त्यांनी काही तरतुदींचा समावेश केलेला आहे. सुरळीत वीज पुरवठा केल्याच्या नंतर ग्राहकाने वीज बिल भरण्याची आवश्यकता आहे, मात्र सुरळीत वीज पुरवठा नसल्यावर ग्राहकांचं झालेलं नुकसान महावितरणने भरून देण्याची तरतूद मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये आहे. ही बाब मी त्यांच्या लक्षात आणून दिली. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, कन्नड.